प्रथम तो मी युवा राज्य न्यूज चैनल सर कौतुक करतो, अभिनंदन करतो यासाठी की अशा प्रकारचं प्राचार्याच्या गटामधून सिनेटवरचं जे इलेक्शन होणार आहे त्याचं प्राचार्याला आपलं मनोगत व्यक्त करण्याची आणि मतदारांना विनंती करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी या न्यूज चॅनलचं प्रथमतः आभार मानतो. थँक्यू सर. आता मी या इलेक्शनला उभारण्याचं माझी जी एक महत्त्वाची भूमिका आहे, मी साधारणपणे 2007 पासून या महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून काम करत आहे. हे महाविद्यालय साधारणतः 9000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करत असतं. या महाविद्यालयाला 3 वेळा ए ग्रेड हा इथे मिळालेला आहे. हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. हे महाविद्यालय अतिशय सामाजिक भूमिकेतून हे सर्वसमावेशक विचार वाळवून समाजासाठी चांगलं शिक्षण देण्याचं उच्च शिक्षण देण्याचं हे काम करत असतं. आणि या महाविद्यालयामध्ये काम करत असताना मला जे अनेक अनुभव आलेले आहेत ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, त्याचबरोबर विद्यापीठामध्ये मी अगोदर अकॅडमिक कौन्सिलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा चेअरमन या नात्यानं अकॅडमिक कौन्सिलमध्ये काम केलेलं आहे. आता मागच्या 4-5 वर्षामध्ये सेमिस्टर सिस्टीम सुरू झाली. या सेमिस्टर सिस्टीममध्ये अनेक प्रकार सिलेबसचं विभाजन झालं आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या सेमिस्टर सिस्टीमचा किती फायदा झाला, परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र असे बदल झाले आणि या परीक्षा पद्धतीमध्ये जे काही विद्यार्थ्यांचा फायदा किती होतो आहे, माझ्या मते तर फायदा होण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या एकंदरीत अधोगतीच होत आहे या परीक्षा पद्धतीमध्ये मला असं वाटतं. आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या मला खटकतात आणि या खटकणाऱ्या गोष्टी आपण अधिसभेमध्ये सिनेटमध्ये आपण निवडून गेल्यानंतर तिथे मांडून सर्वांच्या वतीनं अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की विद्यार्थ्यांना शिकवण्यातून सध्याच्या फायद्याच्या नाहीत, या परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे आमूलाग्र बदल करणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून आपले विचार मांडून काहीतरी चांगलं या विद्यापीठामध्ये विद्यापीठाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न करावा या हेतूने मी या सिनेटच्या इलेक्शनला हा इथे उभा राहिलेला आहे. मी या निमित्तानं या रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटीच्या परिक्षेत्रामधील जेवढे काही महाविद्यालयाचे प्राचार्य वोटर्स आहेत त्यांना मी नम्रपणे निवेदन करू इच्छितो की या सिनेटवर मला निवडून जर दिलं तर निश्चितच मी या अधिसभेमध्ये जाऊन या महाविद्यालयाचा तसेच विद्यापीठाचा दर्जा उंचावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आणि त्यासाठी मला सर्व प्राचार्यांनी पसंतीप्रमाणे पहिल्या पसंतीचा क्रम द्यावा आणि जर शक्य नसेल तर दुसऱ्या पसंतीचा क्रम देऊन मला निश्चितपणे आपण विजयी करा आणि मी आपल्या ऋणात राहून सतत या महाविद्यालयाचा आणि विद्यापीठाच्या विकासाचा सतत मी प्रयत्न करत राहीन. परत एकदा या राज्य युवा चॅनलचं मी एकदा आभार मानतो की अशा प्रकारचं मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. सर, मतदार बांधवांना काय सांगणार? मतदार बांधवांना माझी एकच विनंती आहे की मला माझा जो अनुभव आहे हा ॲडमिनिस्ट्रेशनचा आणि मला ज्या गोष्टी काही विद्यापीठामध्ये ज्या सध्या ज्या घडत आहेत त्या ज्या खटकत आहेत त्या गोष्टीचं निराकरण करणे, विधान सिनेटमध्ये जाऊन आपण या गोष्टीचा विचार मांडून सर्वांच्या वतीनं एखादी गोष्ट चांगली घडून आणायची असेल तर सिनेटचं पूर्ण सार्वमत लागतं आणि माझं मत मांडून हे सार्वत मिळवायचा प्रयत्न करून याच्यामध्ये निश्चितपणे चांगल्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मला आपण निवडून द्यावं अशी मी प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद सर. सर्व मतदार बंधूंना माझी असं हात जोडून विनंती आहे, प्राचार्यांच्या गटामधून मी सिनेटवर जाण्यासाठी मला निवडून द्यावं असं मी सर्व प्राचार्य मतदार बंधूंना हा हात जोडून ही विनंती करतो आहे की मला या सिनेटमध्ये आपण पसंतीक्रमानं पहिला पसंतीक्रम किंवा दुसरा पसंतीक्रम देऊन विजयी करावं आणि मला काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करत आहे.